नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लासवर्क मधील दुसरी जी मेथड आहे क्वेश्चनची तर ती मेथड बघणार आहोत जेव्हा तुम्हाला उद्याच्या तारखेला लेक्चर घ्यायचं आहे आणि ते लेक्चर घ्यायचं की नाही घ्यायचं हे जर विद्यार्थ्यांना तुम्हाला विचारायचं असेल तर गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला क्लासवर्क या ऑप्शन वरती जायचं आहे क्लासवर्क या ऑप्शन वरती गेल्यानंतर डाव्या बाजूला इथे क्रिएट हा ऑप्शन मिळेल या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्वेश्चन हा पुन्हा एकदा तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची इंटरफेस इथे ओपन होत असते क्वेश्चनच्या बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन लिहायचा आहे हा प्रश्न विचारल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं कशा पद्धतीचे उत्तर अपेक्षित आहे जर उत्तर तुम्हाला शॉर्ट आन्सर मध्ये हवे असतील तर तुम्ही शॉर्ट आन्सरला सिलेक्ट करायचं आहे किंवा जर तुम्हाला उत्तर मल्टिपल चॉईस मध्ये हवा असेल तर मल्टिपल चॉईस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी मल्टिपल चॉईस हे ऑप्शन सिलेक्ट करतोय इथे तुम्हाला विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायची असेल तर तुम्ही इंस्ट्रक्शन्स या ठिकाणी क्लिक करून विद्यार्थ्यांना सूचना या ठिकाणी द्यायचं आहे सूचनेमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की मला आज सायंकाळपर्यंत तुम्ही याची माहिती द्या इथे विद्यार्थ्यांना पहिला पर्याय म्हणून एस हे ऑप्शन द्यायचं आहे एस ऑप्शन याचा अर्थ विद्यार्थ्यांचा या लेक्चर साठी होकार असणार रा आहे आणि दुसरं ऑप्शन इथे द्यायचा आहे नो रा तर नो याचा अर्थ विद्यार्थ्यांचा या लेक्चरला नकार असणार आहे तर अशा पद्धतीचे मल्टिपल चॉईस तुम्ही तयार करू शकतात तुम्हाला यापेक्षा अजून काही ऑप्शन्स द्यायचे असतील तर तुम्ही ऍड ऑप्शन्स या ऑप्शन वरती क्लिक करून हे ऑप्शन्स देऊ शकतात तुम्हाला काही फाईल्स ऍड करायच्या असतील ज्या पद्धतीने आपण असाइनमेंट मध्ये ऍड करत असतो क्वीज मध्ये ऍड करत असतो त्या सर्व फाईल्स तुम्ही या ऍड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथून देऊ शकतात काही सूचना असतील तर त्या दे सूचना देखील तुम्ही पीडीएफ फाईलच्या माध्यमातून किंवा लिंकच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून देखील देऊ शकतात त्यानंतर ही जी सूचना आहे ही सूचना कोणत्या वर्गासाठी द्यायची आहे सर्व वर्गांसाठी द्यायची असेल तर तुम्ही सर्व वर्गांना इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला फक्त गुगल क्लासरूम या वर्गालाच द्यायचं असेल तर हे बाकीचे क्लासरूम या ठिकाणी आहे त्या अवस्थेत असू द्यायचे आहेत त्यानंतर ही सूचना सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की विशिष्ट विद्यार्थ्यासाठी आहे ते ऑप्शन्स तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकतात सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल तर तुम्ही ऑल स्टुडंट्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि एका विद्यार्थ्याला द्यायची असेल तर एका विद्यार्थ्याला इथे सिलेक्ट करायचं आहे या क्लासरूम मध्ये मी एकटा असल्या कारणाने ऑल स्टुडंट वर क्लिक केलं किंवा फक्त एका नावापुढे क्लिक केलं तरी तुम्हाला हे दोन ऑप्शन्स इथे दिसत असतील ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे आपण विद्यार्थ्यांना विचारणा करतोय म्हणून या ठिकाणी ग्रेड, ग्रेड कॅटेगरी असाइन करायची आवश्यकता नाहीये मध्ये देखील अनग्रेडेड हे ऑप्शन असू द्यायचं आहे हा प्रश्न आपण एक फक्त विचारला म्हणून हा प्रश्न विचारतोय याला कुठल्याही प्रकारचं ग्रेड नसणार आहे आणि पॉइंट नसणार आहेत ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे त्यानंतर ड्यू डेट मध्ये तुम्ही इथे ड्यू डेट सिलेक्ट करू शकतात डेट अँड टायमिंग मध्ये आजच्याच तारखेला तुम्ही विशिष्ट वेळेपर्यंत ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात म्हणून मी ड्यू डेट मध्ये इथे आजची तारीख आणि वेळ इथे घेतलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करायचं आहे टॉपिकमध्ये क्रिएट टॉपिकमध्ये जाऊन तुम्ही टॉपिक क्रिएट करू शकतात किंवा आवश्यकता नसेल तर नो टॉपिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सदर क्वेश्चन हा फक्त एक विचारणा असल्या कारणाने इथे टॉपिक द्यायची आवश्यकता नाहीये हा क्वेश्चन विचारल्यानंतर या क्वेश्चनची जी होणारी समरी असेल ती समरी सर्व विद्यार्थ्यांना असू द्यायचे आहे की नसू द्यायचे आहे तर हे ऑप्शन तुम्हाला इथे टिक करायचं आहे हा क्वेश्चन जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना विचाराल तर त्यावेळेला इतर विद्यार्थ्यांनी जे काही फीडबॅक दिले तर ते फीडबॅक या सर्व विद्यार्थ्यांना समरीच्या रूपात दिसत असतात याचा एक फायदा असतो की सर्व विद्यार्थ्यांना एस नो या ऑप्शन मध्ये कळत असत की हा क्लास आपला उद्याच्या तारखेला होणार आहे की नाही नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी जर एस ऑप्शन सिलेक्ट केलं आणि दहा टक्के विद्यार्थ्यांनी जर नो ऑप्शन सिलेक्ट केलं तर पुढची प्रोसिजर जे आहे ते आपण ठरवू शकतो नाईन्टी पर्सेंट याचा अर्थ सर्व विद्यार्थी ऍग्री असणार आहेत तर अशा प्रकारची ही समरी इथे तुम्हाला असू द्यायची आहे माझा प्रत्येकाला सल्ला आहे की हे ऑप्शन इथे टीक असू द्यायचं आहे त्यानंतर उजव्या बाजूला इथे कोपऱ्यात हे ऑप्शन्स तुम्हाला मिळत असतात हा क्वेश्चन लगेच विद्यार्थ्यांना विचारायचा असेल तर आज ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर हा मेसेज विशिष्ट वेळेला किंवा विशिष्ट तारखेला शेड्यूल करायचा असेल तर तुम्ही शेड्यूल देखील करू शकतात हा चॉईस जो आहे शेड्यूलचा हा तुमचा असणार आहे जर तुम्हाला ह्या वरती अजून काही काम करायचं असेल तर तुम्ही सेव्ह ड्राफ्ट या माध्यमातून याला सेव्ह करू शकतात व नंतर केव्हाही तुम्हाला एडिट करावं असं वाटलं तर तुम्ही एडिट देखील करू शकतात डिस्कार्ड ड्राफ्ट मध्ये जर तुम्ही गेला तर डिस्कार ड्राफ्ट मध्ये हा क्वेश्चन डिलीट होणार आहे रिमूव्ह होणार आहे ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे मी इथे आस्क या ऑप्शनला सिलेक्ट करतोय आस्क या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे क्वेश्चन मार्क तुम्हाला आल्याचा दिसतोय आणि इथे विचारलं गेलंय डू यू वॉन्ट टू टेक अ लेक्चर टुमारो ऍट इलेव्हन एम किंवा इलेव्हन ओ क्लॉक तर इथे तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तर अशा पद्धतीचा इंटरफेस हा टीचरच्या क्लासरूम अकाउंटला मिळत असत आता आपण विद्यार्थ्याच्या क्लासरूम अकाउंटमध्ये जाणार आहोत स्टुडंटच्या क्लासरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे हा क्वेश्चन आल्याचा दिसेल आणि ड्यू मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन याची अपकमिंग मध्ये इन्फॉर्मेशन आल्याची दिसेल हा विद्यार्थ्याचा सूचना बॉक्स आहे इथे विद्यार्थ्याला ही सूचना आलेली आहे या क्वेश्चन वरती तो क्लिक करेल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाचा दिसेल कोणी विचारला त्याचे डिटेल्स आहेत किती वाजता विचारलाय हा क्वेश्चन आहे इथे विद्यार्थ्यांना जी काही सूचना आपण दिलेली होती ती सूचना देखील इथे आलेली आहे याची ड्यू डेट जी आहे तो वेळ आणि तारीख इथे आल्याची तुम्हाला दिसेल या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला काही तुम्हाला कॉमेंट्स सेंड करायचे असेल क्लासमध्ये तर तो या ठिकाणाहून कॉमेंट्स सेंड करू शकतो प्रायव्हेट कॉमेंट्स जर विद्यार्थ्याला शेअर करायची असेल तर तो प्रायव्हेट कॉमेंट्स या बॉक्स मधून शेअर करू शकतो यानंतर उजव्या बाजूला जर तुम्ही आलात तर उजव्या बाजूला तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळताय विद्यार्थ्याला या क्लासमध्ये जर सहभागी व्हायचं असेल उद्याच्या तारखेला तर तो येस या ऑप्शनला सिलेक्ट करेल अदरवाईज जर नकार द्यायचा असेल तर तो नो या ऑप्शनला सिलेक्ट करेल सिलेक्ट केल्यानंतर टर्न इन या ऑप्शन वरती क्लिक करेल टर्न इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्याचा होकार हा टीचरच्या क्लासरूम वर जाणार आहे काही कारणास्तव विद्यार्थी जर या लेक्चरला उपस्थित राहू शकत नसेल तर त्यावेळेला तो प्रायव्हेट कॉमेंट देखील टीचरला सेंड करू शकतो तर असे दोन ऑप्शन अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात मी विद्यार्थ्याचा होकार या ठिकाणी कळवतोय म्हणून एस या ऑप्शनला सिलेक्ट केलेला आहे आणि टर्न इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय टर्न इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मेसेज आलेला आहे की तुम्ही आन्सर सबमिट केल्यानंतर तुम्हाला या आन्सरमध्ये बदल करता येणार नाही ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे त्यानंतर टर्न इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टर्न इन ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे टर्न इन हे लेटर आल्याचं दिसेल याचा अर्थ तुमचा होकार कळवला गेलेला आहे त्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर तुम्हाला इथे स्टुडंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसतंय इथे प्रायव्हेट कॉमेंट मध्ये मी विद्यार्थ्याचा होकाराबरोबर कमेंट्स इथे सेंड करतोय त्यानंतर या पोस्ट आयकॉन वरती क्लिक करतोय ही प्रायव्हेट कॉमेंट ही प्रायव्हेट कॉमेंट शिक्षकाला गेलेली असेल त्यानंतर आता आपण टीचरच्या क्लासरूमवर येणार आहोत टीचरच्या क्लासरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला क्लासवर्क या टॅब मध्ये जायचं आहे आणि क्लासवर्क मध्ये जिथे आपण क्वेश्चन विचारलेला होता त्या क्वेश्चन वरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे असाइन हा नंबर होता तो नंबर आता टर्न इन मध्ये आलेला आहे हा नंबर किती विद्यार्थ्यांना आपण ही असाइनमेंट किंवा हा क्वेश्चन सेंड केलेला आहे याचा अंक दाखवत असतो आणि टर्न इन याचा अर्थ किती विद्यार्थ्यांनी तुम्हाला रिप्लाय दिलेले आहेत ते रिप्लायचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसत असतात तर इथे विद्यार्थ्यांचे रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट इथे तयार होत असतात यामध्ये विद्यार्थ्यांचा होकार आलेला आहे आणि त्यानंतर नकार आलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे व्ह्यू क्वेश्चन या ऑप्शन वरती क्लिक करू शकतात क्लिक केल्यानंतर इथे प्रत्येक विद्यार्थ्याचे डिटेल्स तुम्हाला इथून बघता येऊ शकतात तर अशा पद्धतीने हा होकार आणि नकार या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता याचबरोबर तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल देखील एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही याच्यातले जे डिटेल्स आहेत ते पुन्हा एकदा बदल करू शकतात तर एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळत असतात गुगल क्लासरूम खूप रित्या हा, हा काम करत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला इमर्जन्सी विचारण्यात येणारे क्वेश्चन तुम्ही क्वेश्चनच्या माध्यमातून विचारू शकतात धन्यवाद